बस पाससाठी पुन्हा विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन छेडले. सरकारने दिलेले आश्वासन पाळावे आणि आम्हाला मोफत बस पास द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदनही यावेळी देण्यात आले. निजत सरकारने विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जातील असे आश्वासन दिले होते, मात्र सरकारने अजूनही तो आदेश काढला नाही. यामुळे आम्ही विद्यार्थी अडचणीत आलो असून आम्हाला मोफत बस पास द्यावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಎಲ್ಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಉಚಿತ ಬಸ್ ಪಾಸ್ ಬೇಕಂತ ಹೋರಾಟ ನಡೆಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಹೋರಾಟ ಫಲದಿಂದಾಗಿ ಹೋದ ವರ್ಷ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿತ್ತು 836 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಷ್ಟು ಹಣವನ್ನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಸ್ ಪಾಸ್ಗಾಗಿ ಮೀಸಲಾಗಿಟ್ಟಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಚುನಾವಣೆಗಳು ಆದ ನಂತರ ಹೊಸದಾಗಿನ ಗೋರೆಂಟ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ಆಗಿದೆ, ಅದು ಕೂಡ ಮತ್ತೆ ಏನು ಬಜೆಟಲ್ಲಿ ಬಂದನೇ ಆದಂತಹ ವಿಷಯನ ಮತ್ತೆ ತೆಗಿತಾ ಇಲ್ಲ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೆ ಫ್ರೀ ಬಸ್ ಪಾಸ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಸಾಕಷ್ಟು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸುಮ್ಮನೆ ಏನು ಅಶ್ಯೂರೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬಸ್ ಪಾಸ್ ಅನ್ನು ಕೊಡದೆ ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದ್ರ ವಿರುದ್ಧ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟನ ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದ್ರ ವಿರುದ್ಧ ಇವತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಎಲ್ಲ AIDS AIDU ಅಂತ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇವತ್ತು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಒಂದು ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಮೂಮೆಂಟ್ಗಳು ಮುಂದುವರಿತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತು. ग्रामीण भागातून आम्ही शहराकडे शिक्षणासाठी दररोज येत असतो. कायद्यानुसार शिक्षण मोफत देणे बंधनकारक आहे, यासाठी बस पासही आम्हाला मोफतच दिले पाहिजे. तरी देखील अजूनही यासाठी आमच्याकडे अधिक पैशाची आकारणी केली जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून आम्हाला मोफत बस पास द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.